तिवसा तालुक्यातील गावामधल्या अनेक पाणीला प्रशासकीय मंजुरात मार्च 2023 ला मिळाली, परंतु प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नसल्याचे बघून प्रहारचे संजय देशमुख यांच्या नेतृत्वात संतप्त शेतकऱ्यांना सोबत घेऊन तिवसा बांधकाम विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली. या कार्यालयाचे प्रमुख उपविभागीय अभियंता श्री बोरसे हे 3 तासानंतर कार्यालयात आले. तोपर्यंत शेतकऱ्यांचा संताप वाढलेला होता. शेतकऱ्यांच्या या उग्र आवेशाला बघून श्री बोरसे यांनी अमरावती मुख्यालयातील त्यांच्या कामाला थांबून ते तिवसा येथे आले. शिरजगाव येथील वरहा पाणीच्या शेतकऱ्यांच्या रोषाला अभियंताला सामोरे जावे लागले. अनेक वर्षापासून हे शेतकरी खाचा खळगाच्या रस्त्यातून वाट काढत शेतात पोहोचत होते. पेरणी व काढणीसाठी ट्रॅक्टर येत नव्हते. आंतरमशागतीसाठी मजूर यायला पाहत नव्हते. चांगली महागडी बैलजोडी वर्षभर टिकत नव्हती. या परिस्थितीत राहणाऱ्या शेतकऱ्यांचा संताप वाढलेला होता. पांधन रस्ता मंजूर असूनही बांधकामाला सुरुवात का होत नाही असा सवाल विचारत होते. शेवटी उपविभागीय अभियंत्यांनी सदर बांधन रस्ता मी करून देतो या आश्वासनावर शेतकरी शांत झाले. आम्ही सर्व शेतकरी तिवसा तालुक्यातील सर्व शेतकरी आहे आणि शिरसगाव ते वरा या पांधणीसाठी आम्ही थांबलो. खर तर या पांधणीला प्रशासकीय मंजुरा तहसीलदारांनी मार्च ते एप्रिल मध्येच दिली आहे आणि ज्यावेळेस संबंधित काही शेतकरी आमच्या उपविभागीय कार्यकारी उपविभागीय अधिकाऱ्यांना भेटायला गेले त्यांना ते प्रशासकीय मंजुरात मिळाली हे माहीतच नव्हतं. मग आम्ही काल पत्र काढले. पत्रात प्रशासकीय मंजुरातीचं पत्र दाखवलं. त्यात यादीत ते नाव आहे. म्हणजे मार्च एप्रिल पासून मंजूर झालेल्या प्रशासकीय मंजुरात मिळालेल्या पांधणीला बांधकाम विभाग यंत्रणा आहे ती बांधकाम करणारी. तिनं अजूनही टेंडर प्रोसेस केली नाही. कोणता ठेकेदार नेमला नाही. शेतकऱ्यांचे प्रचंड तिकडे त्रास होत आहे. जाणं येणं कठीण आहे. म्हणजे बंडी बैलबंडी नेणं तर कठीणच आहे. पैदलही जाणं कठीण आहे. अशा पांधणी तिवसा तालुक्यातल्या अजूनही पेंडिंग आहे. त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी इथं ठिय्या आंदोलन देत आहोत. आम्हीच त्या विभागीय अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की आम्ही उद्या सकाळी तुमच्या इथे येणार आहोत. परंतु अजूनही ते आले नाही. म्हणजे त्यांच्या अनुपस्थिती म्हणजे आमच्या शेतकऱ्यांबद्दलचा त्यांना किती कळवळ आहे हे माहीत पडतं. जोपर्यंत ते येणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. आणि पांधणीचं काम जर लागत नसेल लवकर त्याच्यानंतर बेमुदत हे आंदोलन आम्ही इथं करू अशा प्रकारचा सर्व शेतकऱ्यांचा आमचा निर्धार आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.